म्हणून इथे उभी आली. बोलता ब्रह्म माहिते जी बोली, जाही दर्शने थकून गेली, पण अजून नाही विजली चर्चा येते. पुढची ओवी आहे, सर्व शास्त्रांची उत्पत्ती याच ब्रह्ममयतेसाठी, वेद आणि उपनिषदे ती बोलती हेच. माऊली मग इथे स्पष्ट करते की सर्व शास्त्र हे जे काही साही शास्त्र आहेत, हे शास्त्र एकच गोष्ट प्रतिपादन करतात आणि याच गोष्टीसाठी ही शास्त्र निर्माण झालेली आहेत, दुसरं कशासाठी नाही. हे शास्त्र, हे वेद आणि हे उपनिषद हे सगळं एकच गोष्ट बोलतात, ज्ञानाचीच गोष्ट बोलतात. ज्ञान म्हणजे काय? तर ही सृष्टी जिथून निर्माण झाली ते मूळ तत्व, ही सगळी सृष्टी, हे ब्रह्मांड, हे जग ज्या तत्वापासून निर्माण झालं त्या तत्वाचा बोध होणे याला ज्ञान होणे असं म्हणतात. आणि ते तत्व ज्ञान स्वरूपच असत. सर्व शास्त्रांची उत्पत्ती याच ब्रह्ममयतेसाठी, वेद आणि उपनिषदे ती बोलती हेच. पुढची ओवी आहे, या सर्व वादात होत नाही एकमत, म्हणून सर्व पडले गोंधळात येथे अर्जुना. आणि माऊली असं म्हणते की या सगळ्या गोंधळामध्ये एक मत काही होत नाही, हा याचं ऐकत नाही, तो त्याचं ऐकत नाही, आणि खरं म्हणजे कोणालाच काही कळलेलं नसतं. कळलेलं जर कोणाला काही असलं असतं तर तो साईंनी सांगितलं असतं ना की अरे भांगडी करू नका, तुम्ही साई तुम्हाला समजत नाही अजून, साई गोष्टी एकच आहेत, सगळे धर्म तेच सांगतात. मुस्लिम धर्मातल्या अल्लाची व्याख्या आणि आपल्या वेद उपनिषदातली ईश्वराची व्याख्या 100% नाही, 1000% एक आहे, 1000%. आणि पुढे केवढा गोंधळ झाला बघा. अल्ला या शब्दाचाच अर्थच अव्वल पासून अल्ला आहे, अव्वल सगळ्यात पहिलं, सगळ्यात पहिला जो आहे. हे जग ज्याच्यापासून निर्माण झालं त्या शक्तीला अल्ला म्हणतात, आणि आपणही त्याच शक्तीला ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, देव म्हणतो, फरक काहीच नाही. बुद्ध काही जे काही बोलतात बुद्धाच्याही सांगण्यात आणि या सांगण्यात काहीही फरक नाही. आपण निर्गुण निराकार म्हणतो, बुद्ध म्हणतो शून्य आहे. आता त्याला आकार पण नाही, कोणताच गुण पण नाही, काहीच नाही, मग ते शून्यासारखं नाही तर काय आहे? पण नाही, शून्य म्हटलं की आमच्या अंगावर काटा येतो, कारण आम्हाला शून्यच नाही समजलेलं, आमच्या शून्याविषयीच्या कल्पना वेगळ्या आहे. ज्याने त्या निर्गुणाची अनुभूती घेतली असेल त्याला समजतं की शून्य काय आहे, शून्य कशाला म्हणतात. या ज्ञानेश्वरीतही माऊलीने त्या परमात्म्यासाठी शून्य शब्द कमीत कमी 12 ठिकाणी वापरलेला आहे. शून्य वापरलं, महाशून्य वापरलं. माऊलीला काही त्या शून्य आणि महाशून्य शब्दाचा ॲलर्जी नाही आहे, कारण की माऊलीला ते समजलेलं आहे सगळं. आणि म्हणून माऊली इथे म्हणते की या सर्व वादात होत नाही एकमत, म्हणून सर्व पडले गोंधळात येथे अर्जुन. पा, जशी आज परिस्थिती आहे तशीच ती तेव्हाही होती माऊलीच्या काळातही, आणि माऊलीने ते लिहून ठेवलं. अज्ञाने अज्ञानाचे कारणे कोणा काहीच न कळणे, म्हणून आपल्याच कपाळाचे पिटणे आढळे येथे. पा, माऊली काय सांगते की सगळेच अज्ञानी आहेत, कोणालाच काही समजलेलं नाही. अज्ञानाचे कारणे कोणा काहीच न कळणे, म्हणून आपल्याच कपाळाचे पिटणे आढळे येथे. हे सगळं असे भांडणं करणे म्हणजे आपलं आपलंच कपाळ ठोकून घेणे, आपलं आपलंच.
अज्ञानामध्ये हे सगळं चालत असतं आणि या अज्ञानात काय काय होतं मग जे वेदांच्या विरुद्ध असतात ते काय म्हणतात ते वेदांना नाव ठेवती त्या कल्पित म्हणती आणि पैज ते घेती करण्या वाद मग एकमेकांच्या ग्रंथांना नावं ठेवतात एकमेकांच्या कल्पनांना नाव ठेवतात एक धर्म जर असा म्हणत असेल तर नेमकं त्याच्या विरुद्ध दुसरा धर्म म्हणतो असं सगळं एकमेकांच्या विरुद्ध असं इथे वातावरण अज्ञानामुळे तयार होतं सर्वच असती अज्ञानात कोणाला काहीच नाही कळत म्हणून वाद विवादात भांडणे होती आणि कोणालाच काही कळत नाही आणि वाद तर होतात आणि मग त्या वादात जर कळतच नसेल कोणाला तर ते एकमेकांचं त्यांना एकमेकांचं कसं समजेल आणि समजत तर नाहीच बरं नाही समजलं समजा तर गप बसायला पाहिजे ना काही भांडणं नाही करायला पाहिजे ना पण भांडणं करतात नुसते भांडणे करत नाही एकमेकांना ठार करण्याचा प्रयत्न करतात आता एक कोणते धार्मिक लोक आहेत की जे एकमेकांना मारायला उठतात म्हणून हे सगळं अज्ञानामुळे होत असं जर अज्ञान नसलं ना तर कुठेच भांडणं होणार नाही कुठेच युद्ध होणार नाही पुढची ओवी येते मृत्यू येतो शरीरास चिंता पडली काही जनास म्हणून योगी बनून हिमालयास निघाले ते आता हे झाले काही वाद करणाऱ्यांच्या गोष्टी झाल्या आता काही लोकांना हे तर समजतं नक्की की शरीर मरणार आहे शरीर 100% मरणार आहे कोणाचंच राहत नाही संतांचंही शरीर राहिलं नाही हे शरीर कोणाचंच राहत नाही आणि मग ती चिंता पडली आणि चिंता पडल्यामुळे मग आता आपल्याकडे एक समज आहे की हिमालयात ज्ञानी माणसं असतात हिमालयात गुरु असतात हिमालयात आश्रम असतात आणि जर कोण सांगू शकत असेल तर ते हिमालयातले माणसं सांगू शकतात असं एक आपण आपली समज आहे पूर्वीपासूनची समज आहे काही प्रमाणात ती खरी सुद्धा आहे आणि म्हणून ज्या लोकांना शरीर मृत्यू पावतं असं वाटलं त्यांना चिंता पडली आणि मग ते योगी बनून संन्यासी बनून हिमालयात शोध घेण्यासाठी निघून जातात मृत्यूला घाबरले म्हणून वनामाजी गेले यमदमाचे केले मेळावे पुरे आणि असे हे लोक एक खरं म्हणजे मृत्यूला घाबरलेले असतात आणि म्हणून जंगलात जातात हिमालयात जातात संसार सोडतात आणि ते काय करतात तिथे जाऊन यमदमाचे केले मेळावे पुरे ही जी काही योग साधना आहे ज्याच्यामध्ये यम नियम वगैरे सगळे 8 पायऱ्या आहेत त्या अशा शेवटी ध्यान धारणा समाधी असा योगाचा अभ्यास त्यांनी केला मग काही लोकांची पुढची एक गोष्ट सांगितली अजून हे सर्व ओळखून राज्य त्यागल शंकरानं आणि स्मशानी जाऊन असं केला भगवान शंकराची गोष्ट सांगितली की त्यांनी राज्याचा त्याग केला आणि स्मशानात जाऊन बसले कशासाठी मृत्यूचा शोध घेण्यासाठी मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी संन्यास घेऊन आयसा शिवे पांघरल्या दाही दिशा आणि अहितकारी म्हणून कोळसा वासनेचा केला ही जी काही वासना असते कामना असते निरनाळे विकार असतात हे विकार ज्ञानाच्या आड येतात आणि म्हणून या सगळ्यांचा शिवाने कोळसा केला
यांचा त्याग केला, यांना नष्ट करण्याच्या मागे लागला। शिरे चार ब्रह्मदेवास, पण काही न उमजले तयास, ऐसा प्रपंच हा खास आहे अर्जुना। माऊली इथे सांगते अजूनही असं मानलं जातं की शंकर भगवान अजूनही तपश्चर्या करतायत हिमालयामध्ये तेव्हापासून। आणि ब्रह्मदेवाची गोष्ट सांगितली की त्याला चार धोंड आहेत म्हणे, पण चार धोंड हे चार डोके आहेत, पण काही न उमजले ताई असं, त्यालाही काही समजलं नाही। ऐसा प्रपंच हा खास आहे अर्जुना, असा हा ही जी माया आहे हा प्रपंच आहे, हे मोठं कठीण काम आहे, समजून घेणं मोठं कठीण काम आहे। हे समजून घेण्यासाठी ज्याला हे समजला असेल तोच माणूस समजून घेऊ शकतो, त्याचंच मार्गदर्शन भेटलं पाहिजे, त्याला सत्संग म्हणतात। खरा सत्संग भेटला पाहिजे, खोटा सत्संग नाही, खरा सत्संग। आणि खरा सत्संग जर भेटला तर आपल्याही मनामध्ये प्रकाश पडतो, आपणही विचार करायला लागतो, मग आतापर्यंत काय करत होतो आपण, कोणी सांगितलं ते ऐकायचं, कोणी सांगितलं ते ऐका, हे असं कर करतो, तसं कर करतो। पण खरा माणूस जेव्हा भेटतो तो सांगतो की असं कोणाचं ऐकून होत नसतं, तुमचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल, तुम्हाला तुमच्या मनामध्ये पाहावं लागेल। मनाचे सगळे स्तर, सगळी खोली, पूर्ण खोलीपर्यंत मन पाहावं लागेल की मन काय भानगड आहे, आपलं आपल्यालाच निरीक्षण करावं लागेल, आपलं आपल्यालाच निहाळावं लागेल। ही जी जाणीव आहे ना आपल्या ठिकाणी, या जाणीवेत शोध घ्यावा लागतो, आणि या जाणीवेत जर शोध घेतला तर सत्याचा खुलासा होतो, तर ईश्वर या शब्दाचा अर्थ कळतो, तर ज्ञान या शब्दाचा अर्थ कळतो। जाणीव, मन, विचार, भावना हे कळणं, अनुभवणारा, हे सगळे जाणीवेचं क्षेत्र आहे, आणि या जाणीवेच्या क्षेत्रात शोध घ्यावा लागतो। आणि जाणीवेच्या क्षेत्रातही शोध कसा घ्यायचा ती पण एक कला आहे। कोणीही उठला आणि त्या जाणीवेच्या क्षेत्राचा शोध घेतला असं होत नाही, त्याला एक विशिष्ट प्रकारचं मन लागतं, विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन लागतं। ते मार्गदर्शन सांगणारा सांगेल, पण ते आपल्याला कळलं पाहिजे, सांगणाऱ्याने तर सांगून ठेवलेलं आहे सगळं, काहीच लपवून ठेवलं नाही कोणी। सगळ्या ग्रंथात, बहुतेक सगळ्या ग्रंथामध्ये योग्य ते लिहिलेलं आहे, पण ते वाचून आम्हाला कळत नाही। दुसऱ्या अध्यायात होई नव्हती का लिखा, ना तरी जाणीवेच्या आयनी करता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसो लागे। माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे सगळं, ज्ञानेश्वरीत सांगितलं, अमृतानुभवात सांगितलं, चांगदेव 65 सांगितलं, ज्ञानदेवाच्या गाथेत सांगितलं, शेकडो ठिकाणी सांगितलं। जितके अभंग आहेत माऊलीचे, सगळ्या अभंगामध्ये ज्ञानच आहे। आणि जाणीवेचं असं निर्विकल्पपणे निरीक्षण करता आलं पाहिजे, प्रतिक्रिया न करता, मूल्यांकन न करता, चांगलं वाईट न म्हणता, असं सतत अखंड बघता आलं पाहिजे साक्षीभावात, तर ज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होत नाही। पूजा प्रार्थनेने केवळ ज्ञान होत नाही। दुसऱ्या अध्यायातली ओवी पुन्हा आठवा, एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ, विसरले सकळ संसार जात।
अख्ख्या जगाला भूल पडली म्हणे, अख्खं जग भुलीमध्ये गेलं. निव्वळ निहाळण्या निहाळण्यामध्ये ते समजत काहीच करा लागत नाही. काही करायला गेले की बिघडली गाडी, संपलं, तुम्ही विरुद्ध दिशेला गेले, उलट्या दिशेला. नव्या अध्यायात उभी नाही आली का की जायचंय पूर्व दिशेला आणि आमचा महाप्रवासाचा प्रवासाची आमची दिशा आहे पश्चिमेला, सागराकडे जायचं, सागर पश्चिम दिशेला आहे आणि आम्ही चाललो पूर्व दिशेला. जिकडे जाऊन ते कधीच समजणार नाही तिकडचा आमचा मार्ग आम्ही धरलेला आहे, कारण की आम्हाला तसं शिकवलं गेलं. आणि म्हणून इथे कोणालाही ज्ञान होताना आढळत नाही, लिहिलेलं आहे सगळं, पण या ओव्यांचा अर्थ कोणाला माहिती आहे? या ओव्या वाचतात सगळे, मंत्रासारख्या वाचतात, पण त्याचा अर्थ काही कोणाला जमत नाही, कळत नाही, काय करा ते समजत नाही. एवढे ग्रंथ आहेत मावलीचे, चांगदेव 65 आहे, अमृतानुभव आहे, ज्ञानदेव गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीत ज्ञान होण्यासाठी ज्या आवश्यक ओव्या आहेत त्या शेकडो आहेत, एक दोन चार नाही, शेकडो आहेत, शेकडो प्रत्येक अध्यायात. पण त्या सिद्धांताच्या ओव्या काही आम्हाला समजत नाही, अशी सगळी ही अडचण आहे. आणि म्हणून हे सगळं इथे वाक्य आलेलं आहे की शिरे चार ब्रह्मदेवास पण काही न उमजले तयास, ऐसा प्रपंच हा खास आहे अर्जुना. माऊलीने दुसरं तिसरं कोणाचं उदाहरण घेतलं नाही, ब्रह्मदेवाचं घेतलं, शंकराचं घेतलं, घेतले त्यांचे नाव की यांनाही ज्ञान झालं नाही अजून. आता ज्या ब्रह्मदेवापासून सगळं ही सृष्टी ज्याने उत्पन्न केली असं म्हणतात त्यालाच काही उमजलेलं नाही म्हणे. आणि मग पुढचं वर्णन माऊली सुरू करते की देह असे हे स्थळ, जीव भाव ते मूळ आणि प्राण हे कुळ आहे येथे. आता हे सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, शेती आणि शेतकरी याच्या संदर्भातले उदाहरणं आणि दृष्टांत घेऊन माऊली याच्या पुढे सांगणार आहे. आज आपली वेळ झालेली आहे, आपण इथे थांबू आणि उद्या पुन्हा इथून सुरू करू.